नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुगल मीट हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलचा जो डाटा आहे तो डाटा ऑन करायचा आहे. डाटा ऑन केल्यानंतर मोबाईलवरती आपल्याला हे एक वेगवेगळे आयकॉन्स आपल्या या मोबाईलवरती आपल्याला दिसतात. त्यापैकी प्ले स्टोअर नावाचं जे ॲप्स आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दिसतं त्या ॲप्सला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर वरती सर्च या ऑप्शनमध्ये आपल्याला गुगल मीट हे टाईप करायचं आहे. GOOGLEMEET गुगल मीट नावाचं टाईप केल्यानंतर खाली बघा एक ऑप्शन येतो आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे गुगल मीट आपल्या मोबाईलमध्ये ओपन होईल. त्याला डाउनलोड म्हणा. डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये गुगल मीट हे ॲटोमॅटिक स्टोअर केलं जाईल आणि गुगल मीट ॲप्लिकेशन अशा प्रकारे ओपन होईल. त्यानंतर आपल्याला जर गुगल मीटद्वारे जॉईन व्हायचं असेल तर येथे आपल्याला दोन ऑप्शन दिसतात, एक न्यू मीटिंग आणि एक आहे जॉईन विथ कोड. तर जर तुम्हाला एखादी मीटिंग घ्यायची असेल तरच तुम्ही न्यू मीटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अन्यथा आपण जॉईन विथ कोड असं आपण येथे म्हणणार आहोत. आता जॉईन विथ कोड, तर जो काही कोड तुम्हाला किंवा जी काही लिंक तुम्हाला दिलेली असेल ती लिंक तुम्ही इथे टाकायची आहे आणि लिंक टाकल्यानंतर मग तुम्ही तेथे जॉईन होऊ शकता. अशा प्रकारे आज आपण गुगल मीट हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा हे शिकलेलो आहोत. धन्यवाद. माझी शाळा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.